आदित्य ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. शेताच्या बांधावर आता आदित्य ठाकरे पोहोचले त्यांच्यासोबत. या ठिकाणी चंद्रकांत खैरे पाहता येत आहेत, संजय राऊत आहेत, अंबादास जानवे त्यांच्यासोबत या ठिकाणी आहेत. आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांचा पाहणी दौरा केलेला होता, तिथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधलेला होता. आणि आता आदित्य ठाकरे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत. दादा शेतकऱ्यांशी संवाद साधत काय इथली परिस्थिती आहे, मोठा खंड पावसानं दिलाय आणि त्याचा फटका हा मराठवाड्याला बसलेला आहे. अशी परिस्थिती म्हणजे काहीच उरलेलं नाही शेतीमध्ये यावर्षी सरकारकडून मदत वगैरे काय झाली नाही. सांगा पहिल्याच पेरणी झालं हे का दुसऱ्यांदा पेरावं लागलं? पहिल्याच पेरणी झाली. पहिली पेरणी कशामुळं? पावसामुळं काय बियाणं बोगस होतं पेरलं ना आपण, उगवणच नाही झाली वलन असल्यामुळे. नंतर सेकंड टाइम तेच बियाणं पेरलं का पेरलं उगला आता पावसाने केलं. खर्च बी नाही सर, सोयाबीन मक्का फळबाग पाणी नाही, पूर्ण उडीद पूर्ण काही नाही, काही नाही राहील त्याला काहीच नाही. कपाशी पाना भंडाऱ्याची उधळण म्हणजे